नमस्कार. डाऊन मेमरी लेन या मालिकेतील हा 41वा भाग. माझे अतिशय ज्येष्ठ स्नेही आज नाही आहेत, ते ज्योतिर्भास्कर जयंतराव साळगावकर यांच्या काही आठवणी मी शेअर करणार आहे आपल्याशी या भागामध्ये. आणि काही आणखी एक दुसराही भाग याचा करावा लागेल असं मला वाटतं आहे. त्यांच्याबद्दल मी ऋणादबंदी या मालिकेत थोडं बोललेलो आहे, पण तरीही मला असं वाटतं की अनेक माणसांचं खरं मोल आपल्याला कळत नाही आयुष्यामध्ये. ते गेल्यानंतर मात्र ते असल्यावर काय होतं ही जाणीव मनामध्ये राहते, आणि म्हणून मी हा भाग थोडा सविस्तर करणार आहे. सांस्कृतिक महाराष्ट्राचं पितृतुल्य असे जयंतराव साळगावकर होते असं मला वाटतं नेहमी. कोणत्याही कुटुंबामध्ये एखादी ज्येष्ठ व्यक्ती अशी असते की तिच्या केवळ असण्यानेसुद्धा संपूर्ण कुटुंबाला एका बाजूला आधार वाटतो आणि त्याचबरोबर दुसऱ्या बाजूला आधारयुक्त धाकसुद्धा वाटत राहतो. कोणतेही नवीन काम करताना मनामध्ये त्या व्यक्तीच्या शाबासकीची अपेक्षा असते. तसे एखादी चुकीची गोष्ट हातून घडत नाही ना असा तिचा अप्रत्यक्ष दरारासुद्धा आपल्या मनात दडलेला असतो. महाराष्ट्रातल्या सांस्कृतिक आणि सार्वजनिक जीवनाकडे पक्षोपपक्षाचे मतभेद विसरून आणि उच्च निष्ठा किंवा श्रीमंत गरिबीची कुंपणे ओलांडून सर्वांच्या मनात आदराचे आस्थेस्थान असणारे जयंतराव साळगावकर हे एकमेव पितृतुल्य व्यक्तिमत्व होतो असं मला वाटतं. मालवणमधल्या शब्दावर व साहित्यावर प्रेम करणारा गरीब मुलगा नोकरीच्या शोधात मुंबईला येतो. प्रेमाने व प्रयत्नाने मिळवलेल्या शब्द वैभवाच्या बळावर शब्दकोडी विभागात लोकसत्ता दैनिकात नोकरीस चिकटतो. आपल्या स्वभावगुणांनी संपादक सहकारी आणि कर्मचाऱ्यांच्यात लोकप्रिय होतो. जिज्ञासू वृत्तीने अभ्यास करीत ज्योतिषशास्त्रात पारंगत होतो. धर्मग्रंथाचा व संतवाङ्मयाचा सखोल अभ्यास करतो. शब्दकोडे विभागातील नोकरी सोडून स्वतःचा शब्दरंजन साप्ताहिकाचा पसारा मांडून त्यात अफाट आर्थिक यश मिळवतो. आणि मग दुर्दैवाच्या दशावतारात सापडून आर्थिक हलाकीमुळे कोर्ट कचऱ्यामुळे अगदी आत्महत्या करण्याच्या विचारापर्यंत येतो. मी जयंतरावांचा थोडक्यात आयुष्याचा प्रवास सांगतोय, मला माहीत असलेला आपल्या अनेकांना माहिती असेल तो जुन्या पिढीतल्या. पण सज्जनगडावर श्रीधर स्वामींच्या दर्शनाने पुन्हा सावरला जातो आणि जीवनाला नव्याने प्रारंभ करतो. जुन्या पंचांगाऐवजी ती सर्व माहिती देणाऱ्या कॅलेंडरची कल्पना त्याला सुचते आणि कालनिर्णयचा जन्म होतो. नटनट्या आणि देवदेवतांची कॅलेंडर्स फुकट मिळत असतात हे कोण विकत घेणार अशा शंकास्वरांना पुढे भिंतीवरही कालनिर्णय असावे असे म्हणावंच लावतो. मराठीबरोबरच अन्य 13 भाषांत अगदी इंग्रजी आणि उर्दूतही कालनिर्णय उदंड लोकप्रिय होऊन त्याच्या विक्रीचा विक्रम करतो आणि धनहीनाचा पुन्हा धनवंत बनतो. पण तुकाराम महाराजांचा उपदेश पाळून उदास विचारे वेचकरी यासाठी त्या धनाचा उपयोग करतो. संत वाङ्मय स्वस्त किमतीत उपलब्ध करून देतो. समर्थांच्या मनाच्या श्लोकावर आधार शालेय विद्यार्थ्यांसाठी मोठी स्पर्धा घेतो. ज्योतिषशास्त्र असे म्हणून त्याचा अडल्यानडल्यांना मार्गदर्शनासाठी उपयोग करतो, पण कधी ज्योतिषाला धंदा करत नाही. धर्माचा खरा बोध करण्यासाठी धर्मशास्त्राचा ग्रंथ लिहितो. संतांचे सदविचार समाजात सांगण्यासाठी आपली वाणी आणि लेखणी आयुष्यभर झिजवतो. सार्वजनिक गणेशोत्सवाला सुंदर रूप देण्यासाठी मोठे संघटन उभारून नेतृत्व करतो. मराठी उद्योगजगतेला प्रेरणा देतो. पण हे सर्व करताना आपले जुने ऋणानुबंध न विसरता सर्व सहकाऱ्यांचाही संपर्क ठेवतो. राजकारणात वावरतो पण राजकारणी होत नाही. दिनदर्शिकेचा उत्तम व्यवसाय करतो पण धंदेवाईक होत नाही. ज्योतिर्भास्कर ही पदवी शंकराचार्याकडून मिळवतो पण त्याचाही तो धंदा करत नाही. श्रद्धावान गाणपत्य असूनही कर्मकांड व अंधश्रद्धा मानत नाही. ज्येष्ठत्व मानसन्मान मिळूनही मनाने म्हातारा होत नाही असा लोकविलक्षण माणूस म्हणजे जयंतराव साळगावकर. त्यांचा माझा परिचय होऊन तशी आता आज मी तिला म्हणलं तर 20 वर्ष झाली. पण त्यांच्या रुजू स्वभावामुळे या वर्षात झालेल्या अनेक गाठीपैकी त्या माझ्या मनापटलावर चित्रदृश्याच्या मालिकेसारख्या त्या रुजल्या आहेत. त्यातील काहींच्या या आठवणी मी आपल्याबरोबर आज शेअर करतो. टेक्सच्या स्वरूपात सिनेमात आम्ही टेक म्हणतो, टेक 1 टेक 2 त्याच्या स्वरूपामध्ये. टेक 1. 2000 साली सज्जनगडावर श्रीधरस्वामींनी स्थापन केलेल्या समरसेवा मंडळाचा दादरमधला सुवर्णमहोत्सवी दौरा कार्यक्रमाचे अध्यक्ष जयंतराव साळगावकर आणि त्या मंडळाचा अध्यक्ष तेव्हा मी होतो.
मंडळाला 1 लाखाची देणगी जयंतराव जाहीर करतात. त्यांच्याबद्दल समज खूप आणि गैरसमजसुद्धा. त्यातील काही हितेच्छू मी मंडळाचा अध्यक्ष असल्याने मला हळूच कानात येऊन सांगतात. ते जाहीर करतात पण देतीलच असे नाही असा इशारा देतात. प्रत्यक्षात 7 दिवसात स्वरित पत्रासह जयंतरावांचा 1 लाखाच्या देणगीचा चेक करतो. टेक 2. त्यानंतर काही दिवसांनी जयंतरावांचा फोन येतो. त्यांनी एक समर्थ समग्र समर्थ वाङ्मय असा मोठा 1000 रुपयाचा ग्रंथ छापलेला असतो आणि त्या काही मोजक्याप्रती 5-7 शिल्लक असतात. मला ते प्रस्ताव ठेवतात की समरसेवा मंडळाने त्या प्रती विकत घ्याव्यात. त्या 500 रुपयात ते द्यायला तयार आहेत आणि मंडळाने त्या लोकांना 600 रुपयाला द्याव्यात. कारण समर्थ विचारांचा प्रसार हे जयंतरावने आयुष्याचं ध्येय मानलेलं होतं. पण मीही व्यवहारी पडलो. मी म्हणतो काका तसं नको करायला. आपण असं करू की आम्ही हे मंडळाचं जे मासिक आहे सज्जनगड मासिक पत्रिका त्यात ते जाहीर करतो. लोकांना पैसे आमच्याकडे पाठवायला सांगतो आणि आम्ही ते नावं तुमच्याकडे करू आणि पैसे पाठवू. 500 रुपयात तुम्ही त्यांना पुस्तकं पाठवा. त्याप्रमाणे जवळजवळ 500 समर्थ भक्तांच्या घरी हे समर्थ वाङ्मयाचं मोठा समग्र समर्थ वाङ्मय पोचतं. टेक 3. माझे स्नेही डॉक्टर दत्तप्रसाद दाभोळकर सांगतात की जयंतरावांचा बेळगावला अमृत महोत्सवी सत्कार आहे. तिथून परतताना ते दाभोळकरांच्याकडे थांबणार आहेत. सातारकरांतर्फे असा सत्कार करण्याची कल्पना मी मांडतो. ती मान्य होऊन प्राचार्य शिवाजीराव भोसले, समर्थभक्त मारुतीबाव भोसले, श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले, मी आता खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या उपस्थितीत भव्य सत्कार सोहळा होतो. म्हणजे एकाच कार्यक्रमाला 3 भोसल्यांची उपस्थिती असते. जयंतराव उत्तर देता म्हणतात, 3 मोठे भोसले एकत्र येऊन शुभेच्छा देतात हा भला मोठा आनंद आहे. सत्कारानंतर ते दाभोळकरांच्याकडे जेवणार. या कल्पनेने मी भोजनाचे काही नियोजन केलेले नसते. सकाळी मुंबईला निघण्यापूर्वी त्यांचा फोन येतो. ते म्हणतात, अरुण तुम्ही समारंभ उत्तम केल्यात पण कोकणस्थ मंडळी पाहुण्याला जेवण देत नाहीत का हो. त्यांचा माझा एव्हाना वयातील अंतर विसरून चांगला स्नेह जमलेला आहे. त्यांना खिल्ली उडवायला आवडते व आपली उडवलेली खिल्ली आवडते हे मला समजले. मी तसंच उत्तर देतो. म्हणतो, सारस्वतांच्याच घरी उतरलेल्या पाहुण्याला दुसरीकडे जेवायला पाठवायची पद्धत आहे का. जयंतराव दिलखुलास हसून दाद देतात. अर्थात पुढे वेळी ते साताला आल्यावर माझ्या घरी जेवायला येऊन आशीर्वादसुद्धा देतात. टेक 4. समर्थ सेवा मंडळातर्फे त्यांना आम्ही संत सेवा पुरस्कार द्यायचं ठरवतो. मी त्यांना फोन करतो की जयंतराव असा असा आम्ही पुरस्कार द्यायचं ठरवतो आहे आणि हा पुरस्कार समारंभ मुंबईला करावा अशी आमची इच्छा आहे. ते म्हणले, ठीक आहे तू ये मुंबईला आपण बोलू. मग त्याप्रमाणे मी मुंबईला त्यांच्या घरी जातो. सांगतो की असा असा 21,000 रुपयाचा पुरस्कार आहे आणि मुंबईत कार्यक्रम करू पण आम्ही इथं नियोजन करू शकणार नाही. तर नियोजन सफल तुम्ही करा आणि आम्ही सगळा बाकी तो नियोजनाचा खर्च जो असेल तो सगळा समरसेवा मंडळ करेल. ते म्हणतात, काय हरकत नाही, मी नियोजन करतो आणि आनंदाने समर्थ प्रसाद मला मिळतो हा मलाही आनंद आहे. मग दादरचं DL वैद्य सभागृह ते बुक करतात. प्रमुख पाहुणा कोण असावं तर ते मला यांचं नाव सुचवतात, आचार्य धर्मेंद्रजी, आणि त्यांना फोन करायला सांगतात. मी त्यांना फोन करतो, ते होकार देतात. आणि कार्यक्रमाला अध्यक्ष कोण असावं तर विलासराव देशमुखांचं नाव ते सुचवतात. मी म्हणतो, अहो विलासरावांची माझी अजिबात तशी ओळख नाही आहे. ते म्हणले, ठीक आहे मी करतो व्यवस्था ती. आणि ते सांगतात, ठीक आहे विलासरावांनी संमती दिली आहे. आणि म्हणतात, कार्यक्रमाचा जो सगळा खर्च आहे म्हणजे हॉलचं भाडं वगैरे 20,000 रुपये ते मी भरले. म्हणलं, काय हरकत नाही. म्हणले, तू मला भाडं देणार ते का. आता 21,000 पुरस्कार तर ते 20,000 भरते कारण कोकणस्थांचा भरोसा नाही. मी म्हणतो, सारस्वतांच्या ती पद्धत असेल मला माहीत नाही. आम्ही तुम्हाला मी ते खर्चाचे पैसे निश्चितपणे वेगळे देऊ. कार्यक्रमाच्या आदल्या दिवशी मी सातारहून निघण्यापूर्वी मला विलासराव देशमुखांच्या PA फोन येतो. अहो कोण, तुम्ही गोडबोले का. म्हणलं, हो मी सज्जनगडवर फोन केला होता. तुम्ही काहीतरी कार्यक्रम ठेवला आहे समरसेवा मंडळाचा आणि त्यामध्ये विलासराव देशमुख अध्यक्ष असं ठरवलं आहे. हो म्हणलं, बरोबर आहे, उद्याच तो कार्यक्रम मुंबईत आहे, जयंतराव साळगावकरांचा सत्कार आहे. पण म्हणले, माझ्याकडे त्या डायरीत नोंद नाही आहे. तुम्ही असे कसे काय परस्पर कार्यक्रम ठरवता, तुम्हाला कोणी अधिकार दिला असा. रिक्सर पत्र वगैरे असं काही रेकॉर्डला दिसत नाही. आमच्या कार्यक्रमाच्या डायरीत नोंद नाही ते.
मी म्हणतो की अहो मला माहीत नाही, जयंतराव साळगावकरांनी त्यांना फोन केलेला होता, तुम्हाला काही शंका असली तर जयंतराव साळगावकरांना विचारा. आणि 10 मिनिटांनी मी जयंतरावांना फोन करतो की अहो काका असं असं झालेलं आहे. ते म्हणते तू काळजी करू नकोस रे, मला फोन आला होता, विलासरावांशी मी बोललो. प्रत्यक्षात कार्यक्रमाला विलासराव ठरल्या वेळा उपस्थित होता, तेव्हा ते सेंट्रल गव्हर्नमेंटचे मिनिस्टर असतात, पण कोणतेही बडेजाव न करता येतात. फक्त एक सांगतात की मला जरा लवकर जायचं, तेव्हा मला लवकर सोडा. जयंतरावांचा सत्कार वगैरे होतो. आणखीन जयंतराव एक गंमत करतात, मला सांगतात की आचार्य धर्मेंद्रजींना थोडं कमी कडक बोलायला सांग, कारण आचार्य धर्मेंद्रजीचे आपल्या आपण माहिती असेल आपल्याला, परखड बोलणारे आणि राजकारण्यांची भरपूर टीका करणारे सुद्धा ते आहेत. मी म्हणतो काका मी कसं काय सांगू. नाही नाही म्हणले सांग तू, कारण म्हणलं तुम्ही सांगा. नाही म्हणले मी नाही सांगणार, तू सांग, मी काही सांगत नाही. पण प्रत्यक्षात आचार्य धर्मेंद्रजी बरोबर अशा तऱ्हेची कुठलीही व्यक्तिगत टीका करत नाही. विलासराव देशमुख म्हटलं की कार्यक्रमाच्यामध्ये मला सांगतात की माझं लवकर ठेवतो आहे ना भाषण, तुम्ही ठेवताय ना काका, मला ते परत सांगतात. मी म्हणतो काका असून देत, राजकारण्यांशी तसा माझा संबंध आहे, ते काही लवकर बिवकर जाणार, आपण ठरल्याप्रमाणे त्यांचं भाषण ठेवू. प्रत्यक्षात जय विलासराव थांबतात, अर्थात ते आमच्यामुळे नाही, जयंतरावांच्या प्रेमामुळे, आणि उत्तम भाषण करतात. कुणीतरी म्हणलं असतं की राजकारणी खोटं बोलतात वगैरे, ते म्हणले हो बरोबर आहे विलासराव म्हणतात, आम्ही खोटं बोलतो कारण त्याशिवाय तुम्ही आम्हाला मतं देणार नाही, पण आम्ही वागतो मात्र खरं. आणि विलासराव खुसखुशी भाषण करतात. मला म्हणतात की अहो गोडबोले तुम्ही असल्या कार्यक्रमाला बोलवायला पाहिजे मला, मी हमखास येणार असं काय. लोकांना वाटतं की माझी त्यांची खूप परिचय आहे, प्रत्यक्षात काही नसतो. तो कार्यक्रम उत्तम साजरा होतो आणि त्याला अनेक गणेश भक्त मुंबईतही उपस्थित असतात. नंतर आता पुढचा एक टेक सांगतो तुम्हाला, टेक 4. मागील वर्षी त्यांचा अचानक फोन येतो, सांगतात तुम्हाला तुमच्या सातारा भागात कृष्णाकाठची उत्तम वांगी मिळतात, ती 25-30 वांगी कोणावर तरी पाठवावी, त्या माणसाचा सर्व खर्च मी देईन. मी त्याला म्हणतो अहो तशी वांगी तेथेही मिळतात मुंबईत, त्यासाठी एवढा व्याप कशाला करताय काका. त्यावर त्यांनी तशी वांगी तेथे मिळत नाही व मी कोकणस ती खर्चाची कुरकुर न करता ती पाठवीत असतात, जयंतराव मला आदेश देतात. आता आज या भागात तिथेच थांबूया, बाकीचा उर्वरित आठवणी यातली पुढची आणखीन गमती गमतीच्या काय त्या पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.